महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला तोडण्याची भाषा करणाऱ्या श्रीहरी आणे यांचा अहमदनगरच्या विद्यार्थी सेनेनं निषेध व्यक्त केलाय. त्यांचा फोटो असलेला केक कापून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी अहमदनगर येथे येऊन त्यांनी आंदोलन करून दाखवावं असं आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला तोडण्याची भाषा करणारे श्रीहरी आणे यांना अहमदनगरच्या मनसे विद्यार्थी सेनेनं खुलं आवाहन दिलंय. आणे यांच्या फोटो असलेला केक कापून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय. श्रीहरी आणे यांनी महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. ज्या महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्या योगदानाच्या दिवशीच काळे झेंडे दाखवून आणे हे वेगळ्या विदर्भाची मागणी करतायत. त्याचा निषेध म्हणून नगरच्या मनसे विद्यार्थी सेनेनं आणे प्रतिबंधात्मक फोटो असलेला केक कापून निषेध केलाय आणि त्यांना अहमदनगरमध्ये येऊन आंदोलन करून दाखवावं असं आवाहन केलंय. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अहमदनगरतर्फे महाराष्ट्र द्रोही श्री हरी आणे याचा आज केक कापून आज महाराष्ट्र दिवस साजरा केलेला आहे आणि आज वेगळ्या प्रकारे या श्री हरी आणेंचा आम्हाला निषेध करायचा होता. पण आजचा दिवस आनंदाचा असल्यामुळं आम्ही दुसऱ्या कोणत्या पद्धतीने त्याचा निषेध न व्यक्त करता उद्या श्री हरी आणे यांच्या पुतळ्याला आम्ही अहमदनगरमध्ये दिल्ली गेट या ठिकाणी फाशी देणार आहोत, प्रतिकारात्मक फाशी देणार आहोत. कारण की आज या महाराष्ट्राचं मीठ खाऊन या महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं एवढा मोठा प्रश्न समोर असताना या श्री हरी आणेसारख्या माणसाला फक्त वेगळा विदर्भ हा एवढाच एक विषय त्याला दिसतोय, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या महाराष्ट्राला अशा प्रकारचे नरके नेते लाभले असल्यामुळं या महाराष्ट्राचा विकास होत नाही. जर आणेंना एवढंच विदर्भ जर वेगळा हवा आहे तर आणे यांनी स्वतःच महाराष्ट्रापासून वेगळं व्हावं आणि इतर दुसऱ्या कोणत्या राज्यात जाऊन तिथं तो राज्य वेगळा करून दाखवावा. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर शहरात श्री हरियाणे यांचा केक यांचा फोटो असलेला केक आज विद्यार्थी सेनेच्या वतीने कापून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात 98वा वर्धापन दिवस असताना त्यांनी जो प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निषेध व्यक्त करून काळे झेंडे दाखवले ते एकदम निषेधार्थ असून माननीय राज साहेबांच्या यांच्या आदेशानुसार आज अखंड महाराष्ट्राचा विजय घोषणा देऊन आम्ही आज तो केक साजरा कापण्यात आला. तसं पाहता 105 हुतात्म्यांनी आपल्या महाराष्ट्रात जे बलिदान देऊन आज संयुक्त महाराष्ट्राचं आज मिळवला आहे तो श्री आणि सांगतो की रक्ताची स्वाक्षरी घेऊन आम्ही एका थेंबाने त्याचा काही फरक पडणार नाही. त्याच्यात हिंमत असेल तर आज विद्यार्थी सेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आणि माननीय श्री राज साहेब ठाकरेंच्या कट्टर कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही त्यांना असं आवाहन करतो की त्यांनी एकदा आमच्या अहमदनगरमध्ये येऊन एक रॅली किंवा एक सभा घेऊन दाखवी. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर.